मित्रांनो नमस्कार मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे या आजच्या सत्रामध्ये स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दिवस चौदावा या अंतर्गत वर्ग दहावीचा सेतू अभ्यासक्रम घटक आहे बहुपदी आणि उपघटक आहे चलाची किंमत दिली असता बहुपदीची किंमत काढणे उपघटक काय आहे चलाची किंमत दिली असताना बहुपदीची किंमत काढणे घटक बहुपदी आहे आणि उपघटक आहे चलाची किंमत दिली असताना बहुपदीची किंमत काढणे म्हणजेच चलपद जी असतील त्याची किंमत दिली असताना बहुपतीची किंमत काढायची आणि क्षमता आहे विद्यार्थ्यांना चलाची किंमत दिली असता बहुपदीची किंमत काढता येणे ठीक क्षमता आहे तर बघूया महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी काय आहेत त्याची आपण उजळणी करणार आहोत बहुपदीची किंमत बहुपदीतील चलाचा एखादी किंमत दिली असता बहुपदीतील जे चल असतात चलपद असतात त्यांची किंमत दिली असता त्या बहुपदीची एक किंमत मिळते फॉर उदा या ठिकाणी फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आहे पी ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस फाय एक्स प्लस, एक प्लस, प्लस मायनस टेन या बहुपदीकरता एक्स बरोबर तीन असताना बहुपदीची किंमत काढा वरील उदाहरणामध्ये एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा दहा या बहुपदीत एक्स ही चल असून त्याची किंमत तीन आहे तर ही तीन असताना आपल्याला बहुपतीची किंमत काढायची आहे हे उदाहरण सोडण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया बघा पायऱ्या काय आहेत या ठिकाणी पी ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस फाय एक्स मायनस टेन म्हणजेच या ठिकाणी एक्सची किंमत आपण तीन टाकूया काय होते मग पी ऑफ थ्री इक्वल टू थ्री स्क्वेअर प्लस फाय इंटू थ्री मायनस टेन म्हणजेच काय पी आपण काय केलं एक्सच्या ठिकाणी तीन टाकलं तर काय आलं उत्तर येते नऊ अधिक पंधरा वजत दहा तीनचा वर्ग नऊ लिहिलं आपण तीन, तीन गुणीला पाच लिहिलं पंधरा आणि वजत दहा बरोबर चौदा म्हणजेच पीओ पी एक्स बरोबर एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा दहा या बहुपदीसाठी चलाची किंमत तीन असताना बहुपदीची किंमत आपल्याला मिळाली चौदा अशा प्रकारे आपल्याला चलाची किंमत असताना दिली असताना त्या बहुपदीची किंमत काढता येते तर बघूया स्वाध्याय आजचे काय आहे ते एक्झरसाइज प्रश्न पहिला आहे खालील बहुपर्यायी प्रश्नांकरिता योग्य उत्तराचा पर्याय निवडा चूज द करेक्ट आन्सर ऑफ द फॉलोईंग क्वेश्चन्स आता पहा या ठिकाणी पहिलं दिलेलं आहे आपल्याला एक्स बरोबर दोन असताना एक्स अधिक पाच या बरो बहुपर्यायी बहुपदीची किंमत रिकामी जागा असेल पहिलं आहे एक्सबरोबर दोन असताना एक्स अधिक पाच या बहुपतीची किंमत रिकाय जागा असेल एक्सबरोबर दोन टाकायचं आणि किंमत काढायची त्या बहुपदीची काय येईल मग दोन अधिक पाच बरोबर सात म्हणजे डी हे उत्तर येईल या ठिकाणी त्याचप्रमाणे दुसरं आहे झेडबरोबर शून्य असताना झेड वर्ग वजा पाच झेड अधिक दोन या बहुपतीची किंमत काय येईल ऑप्शन बघा ए दोन बी सात सी वजा सात आणि डी वजा दोन काही मग पहिलं पद तर झुर शून्य येऊन जाईल वजा पाच गुणीला शून्य हे सुद्धा शून्य आणि दोन अधिक दोन म्हणजे दोन ही किंमत येईल कारण झेडची किंमत शून्य आहे म्हणजे पहिलं पद शून्य येईल झेडचा वर्ग आणि वजा पाच झेड हे सुद्धा शून्य येईल अधिक दोन ही किंमत असेल तर हे उत्तर येईल समजा म्हणजे ए ऑप्शन ए हे योग्य पर्याय आहे त्यानंतर तीन आहे वायबरोबर वजा एक असताना वाय वजा बाराची किंमत लेखा मी जागा असेल ए वजा बारा बी वजा तेरा सी बरोबर सी अकरा आणि डी वजा अकरा काय येईल ते तुम्हाला लिहायचं आहे बघा शोधा आणि लिहा प्रश्न तिसरा आहे खालील उदाहरणे सोडवा एक्स बरोबर दोन असताना एक्स वर्ग वजा पाच एक साध एक नऊ या भूपतीची किंमत काढा येस बरोबर तीन असताना एस क्यूब म्हणजे एक्सचा तिसरा घात वजा चार एस अधिक आठ या बहुपदीची किंमत काढायची त्याचप्रमाणे एक्स ती तिसरं गणित आहे वायबरोबर वजा एक असताना दोन वायचा वर्ग वजा के वाय अधिक तीन या बहुपदीची किंमत सहा असेल तर केची किंमत के काढायची आपल्याला केची किंमत वायबरोबर वजा एक टाकायचं ठेवायचं त्या समीकरणामध्ये आणि पूर्ण किंमत बरोबर सहा घ्यायची आणि ते त्याच्यामध्ये वायची किंमत टाकून समीकरण सोडवायचं आपल्याला के ची किंमत मिळून जाईल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बहुपदीतील चलाची किंमत दिली असताना त्या बहुपतीची किंमत काढता येऊ शकते यायला पाहिजे आता हे झालं प्रश्न क्रमांक तीन याच्यामध्ये तीन उदाहरणे आहेत तिन्हीला तिन्ही तुम्ही वहीमध्ये सोडून घ्यायचे त्याच्यानंतर आहे ही एक ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी टाईप म्हणजे कृतीपत्रिका हे सोडवायची आपल्याला एक्सबरोबर वजा दोन असताना ए एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा आठ या बहुगतीची किंमत चार असताना एची किंमत काढा ए बरोबर दोन एक्सबरोबर वजा दोन असताना या बहुगतीची किंमत किती आहे चार तर आपल्याला या ठिकाणी असलेलं जे पद आहे ए याची किंमत काढायची आहे तर बघू उकल काय पी ऑफ एक्सबरोबर ए एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा आठ ही बहुपदी आहे पी रिकामी जागा आता पीच्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी काय किंमत दिलेली आहे ना आपल्याला वजा दोन ती ठेवायची पी ऑफ वजा दोन बरोबर ते टाकलेले आहेत किमती सगळे सगळे नंतर वजा आठ रिकामी जागेमध्ये नंतर अशा प्रकारे आपल्याला चार ए वजा रिकामी जागा परंतु चलाची किंमत एक्सबरोबर दोन असताना बहुपदीची किंमत चार आहे म्हणून चार एबरोबर रिकामी जागा तर ए बरोबर तीन ती रिकामी जागा आपल्याला भरायची त्याच्यानंतर दुसरं आहे दुसरी कृती पहिला प्रश्न पहिल्यामधला जसं आहे त्याचप्रमाणे हे सुद्धा आहे या ठिकाणी पीबरोबर तीन असताना तीन पीचा घन अधिक दोन पी पी पीचा वर्ग वजा चार पी वजा पी पी तीन या पोकतीची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आपल्याला पी ऑफ पी बरोबर तीन पीचा घन अधिक दोन पीचा वर्ग वजा चार पी वजा तीन पी ऑफ रिकामी जागा पी म्हणजे या ठिकाणी काय येईल मग पीची किंमत तीन म्हणून रिकामी जागेमध्ये तीन येईल पहिल्या बरोबर तीन गुणीला तीनचा घन अधिक दोन पीचा वर्ग वजा रिकामी जागा गुणिला तीन आहे कंसामध्ये म्हणजे गुणिला आहे वजा तीन म्हणजे या ठिकाणी एक्क्याऐंशी अधिक अठरा वजा तिथं काय ते बघायचं आपल्याला तुम्हाला आणि सर्वात खाली बरोबर कंसामध्ये रिकामी जागा तर अशा प्रकारे आपल्याला हे कृती पूर्ण करायचे आहेत आणि वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकार आजचा हा अभ्यासक्रम संपलेला आहे पुन्हा उद्या भेटूया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केल्यास जरूर करा बघत राहा धन्यवाद